subscribe now and press the bell icon. Never miss an update. लॉकडाऊनमुळे भाजी विक्रेता व शेतकऱ्यांना आर्थिक संकट. स्पेशल रिपोर्ट इचलकरंजी न्यूज टाइम. लॉकडाऊनमुळे व कोरोनाच्या भीतीमुळे सर्वसामान्य जनतेला घरातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. शेतकरी वर्गासह मजुरांवर ही वाहने क्षेत्रातील नागरिकांना आर्थिक संकट कोसळले आहे. गर्दी साळा घालण्यासाठी घाऊक बाजारपेठा व आठवडी बाजार बंद आहेत. पिकवलेले भाजीपाला विकायचा कुठे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये पडला आहे. लॉकडाऊनमुळे भाजीला योग्य तो दर मिळेना झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला फेकून देण्याची वेळ येत आहे. भाजीपाल्याला चांगला भाव मिळेल या उद्देशाने शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन करत असतो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षा मात्र भंग झालेली दिसून आली. सलग 2 वर्ष कोरोना, त्याआधी महापूर अशा येणाऱ्या संकटांमुळे शेतकऱ्यांचे खूप प्रमाणात नुकसान झाले. गेल्या वर्षी झालेल्या नुकसान भरपाई यावर्षी भरून निघेल असे वाटले असताना शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. एकीकडे वीज पुरवठा रात्री होत असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे, तर दुसरीकडे शेतातील कामे लांबणीवर जात आहेत. बी बियाणे, औषधे, खते भरमसाठ महागडी झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रशासनाने पाऊल उचलत घाऊक बाजारपेठा व छोटे मोठे बाजार बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची काढणी वर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तिकडे संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे, रोजगार मिळेनासा झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत जावे लागत आहे. सरकारने योग्य तो उपाय करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.